आणि मला भीती एवढीच आहे की जे काही लोकनेते पवार साहेबांनी घडवले त्यांना ताकद दिली, त्यांना लोकांच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी वेगवेगळी पदं दिली, आता ते तिथे गेलेले आहेत. भाजपची प्रवृत्ती बघता ते सुद्धा त्यांना कुठेतरी ताकद त्यांची कमी करतील का काय, आणि जे घरं असतील पदं असतील या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर भाजप खरी प्रवृत्ती त्यांची दाखवायला त्यांनी सुरू केलेली असं वाटतं. अजून मंत्रिमंडळ विस्तार किंवा खातं वाटप झालं नाही, आता पुन्हा दिल्ली वारी होते, नाराजी दूर करण्याचे मी एकच याच्यावर म्हणेल की सामान्य लोकांचे अनेक प्रश्न अजून सुद्धा प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांना सातत्याने झालेल्या पावसाचे पैसे दिले गेले नाही, बेरोजगारीचा प्रश्न युवकांच्या पुढे भेडसावत आहे, शहरी आणि ग्रामीण भागातले अनेक प्रश्न प्रलंबित आहे, आणि अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी सामान्य लोक सामोरे जात असताना अजून सुद्धा खुर्चीवर भांडणं चालू आहेत, पदावर भांडणं चालू आहेत. खरं तर जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं, जेव्हा मंत्र्यांनी शपथविधी घेतली होती, त्याच दिवशी संध्याकाळी कोणाला कुठलं मंत्रिपद दिलं जाईल असं घोषणा त्याच दिवशी झाली होती. खरं तर 8-10 दिवस झालेत अजून सुद्धा घोषणा होत नाही. पण तुम्ही जर बघितलं भाजपला हेच पाहिजे, एक वर्ष झालं शिंदे गटाच्या इतर लोकांना मंत्रिपद दिलं गेलं नाही, आणि मग आता जो काही गट आमच्याकडे फुटून पलीकडे गेलेला आहे त्यांना मंत्रिपद जे काय सांगितलं होतं ते कदाचित मिळत नसावं म्हणून एक वेगळा संघर्ष हा त्यांच्या गटामध्ये सुरू झालाय असं एक आपल्याला बघायला मिळतं. कमी दर्जाची किंवा टप्प्याटप्प्याने भाजपा त्यांची कॅमेरामॅन दाखवायला सुरुवात करेल. शिंदे गटाला फोडून एकनाथ शिंदे साहेबांना आपल्या बाजूने केलं, त्यांच्यातल्या अनेक आमदारांना आणि कार्यकर्त्यांना असं वाटलं की आता एका लोकनेत्याला आपल्याकडे केल्यामुळे आपल्या लोकनेत्याला सुद्धा म्हणजे शिंदेंना बीजेपी ताकद देईल, पण बीजेपी त्यांना समजलीच नाही असं माझं मत आहे. त्यांच्याच पार्टीमधले लोकनेते ते कधी टिकून देत नाही, आणि बाहेरचे जे लोकनेते घेतात त्यांना ते संपवतात हे कदाचित त्यांना कळलं नाही. एकनाथ शिंदे साहेबांची आजची परिस्थिती आपण बघितली, फक्त एक वर्ष लागले त्यांची ताकद कमी करायला, आणि मला भीती एवढीच आहे की जे काही लोकनेते पवार साहेबांनी घडवले त्यांना ताकद दिली, त्यांना लोकांच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी वेगवेगळी पदं दिली, आता ते तिथे गेलेले आहेत. भाजपची प्रवृत्ती बघता ते सुद्धा त्यांना कुठेतरी ताकद त्यांची कमी करतील का काय, आणि जे घरं असतील पदं असतील या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर भाजप खरी प्रवृत्ती त्यांची दाखवायला त्यांनी सुरू केलेली असं वाटतं. राष्ट्रवादीमध्ये खाते वाटप असेल तर अजितदादा किंवा जयंत पाटील म्हणजे प्रमुख नेते बसून हायकमांड शरद पवार होते, पण असं चित्र दिसते की राष्ट्रवादीचं खाते वाटप होत नाही, दिल्लीला जावं लागतंय जो गट गेलाय त्यांना, म्हणजे पुन्हा एकदा दिल्ली दरबारी जावं लागतंय असंच म्हणावं लागणार. मला माहित नाही, पण लहानपणीपासून एकच गोष्ट मी ऐकलेली आहे की महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही, महाराष्ट्रातला सह्याद्री दिल्ली समोर कधी झुकला नाही. या गोष्टी लहानपणीपासून ऐकत असल्यामुळे मी भूमिका पवार साहेबांवर राहण्याची घेतली, दुसऱ्यांनी का तशी भूमिका घेतली हे सांगता येणार नाही, पण ती भूमिका त्यांनी जी घेतली आहे फक्त हेच ज्या गोष्टी आपण लहानपणीपासून ऐकलेल्या, महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकला नाही एवढंच सामान्य लोकांना दिसू द्या अशी त्या सर्व नेत्यांना मी विनंती करतो.